झाला आणि सरकारला धमक्या देत आहे. मराठा तरुणांनी आता मनोज जनांगेच्या पाठी जाऊ नये, तर आपला अभ्यासात वेळ घालवा. बाळा तुम्ही सांगायची गरज नाही आम्हाला, अभ्यास करायचा काय करायचा, अभ्यास करू करून बारगड मोड येत आमच्या पोराचे. त्या अभ्यास करणाऱ्या पोरालाच तुम्ही आरक्षणात येऊ द्या ना. मराठ्यांच्या पोरांच्या बुद्ध्या ठेप्यावर आहेत, त्यांना माहिती तुम्ही मराठ्यांना किती आरक्षण न मिळू देण्यासाठी प्रयत्न करतात. आणि तुम्हाला मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये किती राग आहे हे मराठ्यांच्या पोराला माहिती. त्याच्यामुळं तुमची आम्हाला नाही सांगायची गरज की मराठ्यांच्या पोराच्या मराठ्यांच्या पोराने कुणाच्या मागं जायचं. कारण तुम्ही मराठ्याचे किती द्वेषी आहेत हे सगळ्या मराठ्यांनाच नाही, सगळ्या ओबीसींना सुद्धा माहिती. तुम्ही चालता चालता कसं बदलता ते. कारण आम्ही हिरो नाही झालो, हां तुमचे शब्द नीट आठवा तुम्ही. आणखी आम्ही हिरो नाही झालो, आम्ही स्वतःला हिरोसुद्धा मानत नाहीत. म्हणूनच मराठ्यांनी आम्हाला स्वीकारले, आम्हाला मोडायचं ठरवलं होतं तुम्ही सगळ्यांनी, सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा. तुम्ही आमच्या बाजून आवाज उठवत नव्हता, आमच्या आया बहिणीच्या डोके फोडले. आम्ही हिरो नाही झालो, तुम्ही आम्हाला संपिलो होतो. आमचं आंदोलनसुद्धा तुम्हाला दोघा तिघाला मिळून संपायचं होतं. म्हणून तुम्ही ही सामूहिक कटरचिला होता आमच्यावरती मोडायचं. आम्ही हिरो नाही झालो, आम्ही आमच्या लेकरांच्या न्यायासाठी डोके फुटलेले असून आम्ही लढायचं ठरवलंय. म्हणून समाजाला, आमचा समाज आमच्या सोबत आहे, हिरो होण्यासाठी नाही. हे तुमच्या भावना आहेत असले फालतू काहीतरी शब्द बोलायचे, हिरो फिरो, आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. मराठ्यात तुम्ही उभ्या हयातभर संभ्रम निर्माण नाही करू शकत. हयातभर म्हणतो आम्ही, तुमची पुढची पिढी सुद्धा तुम्ही तर सोडा हो, तुम्ही तर सोडा. पुढची पिढीही मराठ्यात संभ्रम निर्माण करू शकत नाही आता. कारण तुम्हाला पुरा मराठा समाज ओळखून चुकलेला, तुम्हाला 5-6 जणाला, पुरा मराठा समाज, पुरा ओबीसी समाज, पुरा धनगर बांधव, पुरा मुस्लिम बांधव, सगळ्याचे सगळा दलित बांधव तुम्हाला 5-6 जणाला उकळून पेलेला. तुमचा पुरा लोकांना अभ्यास केलेला आहे, तुम्ही काय चीज येत. हा त्यामुळं तुम्ही कोणाला हिरो फिरो हे सल्ले देऊन संभ्रम निर्माण करू नका. आणि होऊ शकत नाही, मराठ्यांनीच काय सगळ्याच जनतेने तुम्हाला ओळखलेले, तुम्ही 5-6 जण काय नमुने. हा तुमची लोकांविषयी काय भावना आहे ही लोकांना माहिती. तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थापुढे मराठ्यांचा किती वापर केला आतापर्यंत, तुमच्या पक्षाने सुद्धा किती केला. आणखीन बी भानावर या तुम्ही, तुम्ही तुमच्या पक्षाने मराठ्यांचा किती वापर केला, तुम्ही 5-6 जणांनी किती केला हे सगळ्याला माहिती. त्यामुळं तुम्ही काही संभ्रम निर्माण केला मराठ्यांच्या पोरांना चांगलं कळतं कोणाच्या मागं उभं राहते. मराठी पोर तुमच्या मागं उभं राहते का? हां माझ्या मागं नको. हां हो नाही, तुमच्याच मानाने तुमच्या मागं राहते का? मराठ्याला अहो वंशावळीच्या नोंदी मिळाल्या असून तुम्ही 3-4 जण विरोध करता, आणि मराठ्याच्या पोराला म्हणता मागं उभं राहू नका. तुमच्या मागं उभं राहते काय? तुम्ही तर शत्रू झालात आमची. शत्रू शब्द वापरतो मी तुम्हाला, तुम्ही शत्रू झालात मराठ्यांच्या पोराचे. मराठ्यांच्या पोराचे मुर्दे पडाव वाटायला लागले तुम्हाला 5-6 जणाला. सरकारपेक्षा जास्त तुम्ही जबाबदार आहेत मराठ्यांच्या पोराचे मुर्दे पाडायला. कारण तुम्ही आम्ही आमच्या नोंदी वंशाळीचे असतानाही तुम्ही आम्हाला ओबीसी आरक्षणात येऊ देत नाहीत, म्हणून सगळ्यात जास्त मुर्दे पाडायला तुम्ही जबाबदार आहे. हो ही जबाबदारी शब्द सांगतो तुम्ही, 5-6 जण आमच्या पोरांचे मुर्दे पाडायला जबाबदार आहे. तुम्हालाच वाटतं मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊ नये, मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये. आणि तुम्ही काय सल्ले देताय त्यांना, याचा मागं उभारू नको, त्याचा मागं उभारू नको. तुमचं तुम्ही बघा धोरण कुठं टेकलंय ती. पाटील, जसं जसं नोंदी मोठ्या प्रमाणात आढळत आहे, तर हे ओबीसी नेत्यांचे वेगवेगळे वक्तव्य येऊ लागलेले, काय मानसिकता झालेली, नोंदी वाढत आहे म्हणून आता थोडस हे झालेलं आहे त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. मराठ्यांचा आणि ओबीसी बांधवांचा, धनगर बांधवांचा, दलित बांधवांचा आणि मुस्लिम बांधवांचा विचार बदललाय आमच्या नोंदी मिळाल्यापासून. त्यांना वाटतं यांचं हक्काचं हे द्यायचं आहे, नेत्या फित्याचं ऐकायचं नाही, म्हणून हे असं बरळायला लागलेत काही बी. आता कसले शब्द सापडून आणलेले, हिरोन फिरोन, हिरोन फिरोन. आम्ही दिसतो का हिरो सारखे? काही गहू का पाहण्याचे कोणकडे बी? आम्ही काय चेचमे लावून हिंडतो का? काय आम्ही धोत्र रिंग करायला लागलो का? काही सांगायचो का? आपलं सामान्य लेकरं तर आम्ही सामान्य जातीसाठी लढवतो, सामान्य आमची जाती एक झाली. तुमचं तुम्हाला वाटतं होय तुमच्या म्हणण्यावर मराठी ऐकतील? तुमच्या उभ्या हव्यात आणखी 5 पिढ्या तुम्ही लावल्या ना तरी मराठी आता तुमचं ऐकूच शकत नाही. आता तर नाहीच, आता तर नाहीच. कारण तेवढंच एक घर होतं विरोधी पक्ष नेतं की हे मराठ्याला न्याय देऊ शकतं, आवाज उठू शकतं. ती एका जातीकडून बोलायला लागलं ना, आता तिसरेच पिल्लू सोडायला लागले राजकारण नामकन तमकन याच्यासाठी आणि त्याच्यासाठी. तुम्ही नका सल्ले शिकू आम्हाला मराठ्याला.
मराठीत तुम्हाला थोड्या दिवसात सल्ले शिकणार आहे, थांबा जरा.